जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमधील सगळ्या विषयांची जी काही क्वेश्चन पेपर समर एक्झाम दोन हजार बावीसमध्ये झालेली होती तर ती क्वेश्चन पेपर कशी होती या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत तर तसेच आगामी परीक्षामध्ये संदर्भात कोणते प्रश्न विचारले जातील याबाबत पण आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप आपण मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग बघूया आपण समर एक्झाम दोन हजार बावीसमधील एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमधील प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर कशी होती बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चारशे एकवीस कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस त्याच्यानंतर चारशे बावीस हे इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट चारशे सत्तावीस ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग रिलेटेड जो काही स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आहे म्हणजेच रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयाची क्वेश्चन पेपर बघणार आहे चारशे अठ्ठावीस नावाचा जो सब्जेक्ट आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट रिलेटेड आहे आणि विद्यापीठ एम कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थमध्ये फक्त आणि फक्त तीन विषयाचीच परीक्षा घेत असते त्या तीन विषयातील पहिला विषय आहे चारशे एकवीस कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस ही क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे यामध्ये महाविद्यालयाकडे चाळीस मार्क्स असतात आणि विद्यापीठाकडे साठ मार्कांची प्रश्नपत्रिका विद्यापीठ काढत असते यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन आहे तीन तास आणि एकूण मार्क आहे साठ यामध्ये इन्स्ट्रक्शन आपण जर का बघितले तर क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर सिक्स हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ यापैकी कोणतेही तीन प्रश्नांचीच उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि प्रत्येक प्रश्न चौदा मार्काला आहे म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस आणि क्वेश्चन नंबर वन सहा मार्क म्हणजे बेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीस आणि क्वेश्चन नंबर सिक्स बारा मार्काचा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसन बारा साठ मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपर असणार आहे ज्यामध्ये क्वेश्चन नंबर वन हा तुम्हाला एम सी क्यू टाईप दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला आठ एम सी क्यू विचारले जातील त्यापैकी कोणत्याही सहा एम सी क्यूचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहे आठीच्या आठी जरी प्रश्नांचे उत्तर लिहिले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही प्रत्येक चॅप्टरवर किमान दोन एम सी क्यू असतात चार चॅप्टर मिळून तुम्हाला आठ एम सी क्यू दिलेले आहेत त्यानंतर बघा पुढचा जो काही सेकंड नंबर क्वेश्चन आहे तो ब्रॉड क्वेश्चन आहे जो चॅप्टर नंबर एकवर विचारलेला होता ज्यामध्ये एक्सप्लेन द टर्म ऑफ कॅपिटल मार्केट एक्सप्लेन इट्स फीचर्स अँड फंक्शन्स इन डिटेल्स अशा पद्धतीने ब्रॉड क्वेश्चन चौदा मार्कासाठी विचारलेला होता तर क्वेश्चन नंबर तीन जो विचारला होता तो चॅप्टर नंबर सेकंडवर होता ज्यावर प्रश्न होता की डिफाईन द टर्म ऑफ स्टॉक एक्सचेंज एक्सप्लेन द ऑर्गनायझेशन मेंबरशिप अँड गव्हर्मेंट बॉडी ऑफ स्टॉक एक्सचेंज असा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली यावेळेसही विचारला जाईल फक्त कदाचित याच्यामध्ये पॉईंट्स हे वेगळे असू शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर चार हा चॅप्टर नंबर तीनवर आहे व्हॉट इज द म्युच्युअल फंड एक्सप्लेन द दे डिटेल्स व्हेरियस टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड ओके एकदम मस्त प्रश्न आहे आणि एजी पण आहे तो तुम्हाला लवकर सॉल्व करता येईल या रिलेटेड तुम्हाला टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड म्हणून किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशी एक सेपरेट शॉर्ट नोट्स पण असते त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्थ हा तुमचा चॅप्टर नंबर चारवर आधारित असतो ज्यामध्ये व्हॉट इज मीन बाय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया दॅट इज सेबी अँड एक्सप्लेन द पावरस अँड फंक्शन्स ऑफ सेबी कारण या चॅप्टरमध्ये दुसरा काही भाग नाहीच आहे पॉवर अँड फंक्शन्स हाच ब्रॉड क्वेश्चनसाठी प्रश्न असू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे हिस्ट्री काय होती या बाबतीत पण शॉर्ट नोट्स किंवा बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो हा प्रश्न तर शॉर्ट नोट्सला विचारण्याची शक्यता असते यासाठी सुद्धा चौदा मार्क्स आहे तर क्वेश्चन नंबर सहामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या चारपैकी दोन नोट्स लिहायच्या आहेत म्हणजे इथे एक नंबर आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट सेकंड डे फंक्शन्स ऑफ प्रायमरी मार्केट थर्ड आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि फोर्थ आहे बॅकग्राऊंड ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेबी या पद्धतीच्या चार शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या आता हीच प्रश्नपत्रिका आपण मराठीतूनही बघूया ज्यामध्ये एकूण मार्क साठ होते टाईम ड्युरेशन तीस सॉरी तीन तास होता आणि पहिला प्रश्न हा एम सी क्यूच होता यामध्ये तुम्हाला आठपैकी सहा एम सी क्यू सॉल्व्ह करायचे त्यासाठी सहा मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत तर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये भांडवली बाजाराची संकल्पना आणि त्याचे वैशिष्ट्य आणि कार्यविषत करा असा प्रश्न विचारलेला होता नंतर दुसरा जो काही प्रश्न क्रमांक का तीन जो काही विचारलेला होता तिथं बसू शकता प्रश्न क्रमांक तीन जो होता तो म्हणजे रोखे बाजार म्हणजे काय रोखे बाजाराचे संघटन सदस्यत्व आणि प्रशासकीय मंडळ स्पष्ट करा प्रश्न क्रमांक चार म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंडचे विविध प्रकार स्पष्ट करा प्रश्न क्रमांक पाच सेबी म्हणजे काय सेबीचे अधिकार आणि कार्य स्पष्ट करा आणि प्रश्न क्रमांक सहा होता टिपा द्या यामध्ये पहिली टीप होती की विकल्प करार दुसरी टीप होती प्राथमिक बाजाराची कार्य तिसरी आहे रोखे बाजार व्यवस्थापन आणि चौथी होते सेबीच्या स्थापनेची पार्श्वभूमी या पद्धतीने तुम्हाला शॉर्ट नोट्स चारपैकी दोन द्यायच्या होत्या आणि ब्रॉड क्वेश्चन चारपैकी तीन सॉल्व्ह करायचे होते या पद्धतीने तुम्हाला चारशे एकवीस कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस याची क्वेश्चन पेपर आपण बघितलेली आहे त्यानंतर त्याचा पुढचा जो काही विषय आहे तो म्हणजे चारशे बावीस ए इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट यामध्ये मा माझ्याकडे मराठीच क्वेश्चन पेपर अवेलेबल होती म्हणून मी ती मराठी आपल्यापर्यंत शेअर करत आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता प्रश्न क्रमांक एक होता किरकाम्या भरा म्हणजेच एम सी क्यू होता आठपैकी सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये द्यायची होती या प्रश्नपत्रिकासाठी सुद्धा एकूण साठ मार्क आहे आणि टाईम ड्युरेशन तुम्हाला तीन तासाचा दिलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आठपैकी सहा प्रश्नांची उत्तरं एम सी क्यूमध्ये लिखाण करणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन होता की उद्योग म्हणजे काय उद्योगाचे वर्गीकरण स्पष्ट करा हा ब्रॉड क्वेश्चन होता चॅप्टर नंबर एकवर चौदा मार्कासाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन औद्योगिक असमतोलाची कारणे स्पष्ट करा आणि औद्योगिक असमतोल परिणाम जे काय आहेत ते स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता ओके okay, त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जो काही होता तो आहे जागतिकीकरणाची व्याख्या द्या आणि भारतीय उद्योगावरील जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा हा चॅप्टर नंबर तीनवर आधारित ब्रॉड क्वेश्चन विचारलेला होता तर प्रश्न क्रमांक पाच हा चॅप्टर नंबर चारवर आहे भारतातील पर्यटन उद्योगाची प्रगती आणि समस्या स्पष्ट करा असा चौदा मार्कासाठी ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर चारवर विचारलेला होता तर प्रश्न क्रमांक सहा होता तो तुम्हाला त्यांनी सांगितलेला होता की टिपाल्या कोणत्याही दोन यासाठी तुम्हाला बारा मार्क्स दिलेले होते पहिला होता की आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक सांस्कृतिक घटक त्यानंतर दुसरा प्रश्न होता दुसरी टीप होती बहुराष्ट्रीय मंडळाच्या समस्या एम एन सी कंपन्याच्या प्रॉब्लेम्स वगैरे विचारलेले होते त्याच्यानंतर तिसरी शॉर्ट नोट्स होती एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या औद्योगिक चा धोरणाची संक्षिप्त रूपरेषा आणि चौथा होता भारतातील आय टी आय उद्योगाच्या समस्या ओके सो या पद्धतीने टोटल तुम्हाला सहा प्रश्न विचारलेले होते त्यापैकी पहिला आणि सहावा प्रश्न कंपल्सरी आहे तर प्रश्न क्रमांक दोन तीन चार आणि पाच यापैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे सेम याच पद्धतीचा पॅटर्न तुमच्या आगामी काळात पण विचारण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट होता चारशे सत्तावीस रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम यासाठी सुद्धा एकूण मार्क्स साठ आहे आणि प्रश्नपत्रिका ही तीन तासाची होती यामध्ये पण सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न होता की एक नंबर क्वेश्चन आणि सहा नंबर क्वेश्चन कंपल हा कंपल्सरी आहे आणि प्रश्न क्रमांक दोन तीन चार आणि पाच यापैकी कोणत्याही तीनच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत प्रश्न क्रमांक एक हा एम सी क्यू होता आठपैकी सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची शक्यतो सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली एखादा जरी चुकला तरी तुम्हाला इथे आउट ऑफपैकी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सेकंड हा चॅप्टर नंबर एकवर आधारित आहे की स्टेट द ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ कॉस्ट ऑफ युटिलिटी ज्याला आपण कॉस्ट ऑडिटिंग स्टँडर्ड से एट म्हणतो त्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल कॉस्ट ज्याला कॉस्ट ऑडिटिंग जे स्टँडर्ड आहे ते नाईन नंबर आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सिस म्हणजे सी ए एस टेन या रिलेटेड तुम्हाला त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप विचारलेले होते यासाठी तुम्हाला चौदा मार्क्स दिलेले होते प्रश्न क्रमांक तीन हा चॅप्टर नंबर दोनवर आधारित होता की व्हॉट इज मीन बाय प्रोडक्टिव्ह ऑडिट स्टेट अँड इम्पॉर्टन्स इम्पॉर्टंट इलेमेंट्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑडिट यासाठी देखील चौदा मार्क त्यांनी दिलेले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार हा होता की व्हॉट इज ई आर पी दॅट इज एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग अँड डिस्क्राईब द रिझन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ ई आर पी प्लॅनिंग म्हणजेच एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंगचे काही महत्त्वाचे रिझन्स तुम्ही इम्प्लिमेंटेशन करण्याचे महत्त्वाचे रिझन्स तुम्ही स्पष्ट करा अशा पद्धतीने ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला ई आर पीवरती विचारलेला होता जो चॅप्टर नंबर कितीवर होता तीनवर आधारित आहे तर चॅप्टर नंबर चारवर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे जो आहे व्हाट इज सिक्स सिग्मा एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ सिक्स सिग्मा यासाठी चौदा मार्क तुम्हाला दिलेले होते तर प्रश्न क्रमांक सहा हा राईट शॉर्ट नोट्स होता चारपैकी दोन शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची होती त्यासाठी तुम्हाला बारा मार्क्स दिलेले आहे यामध्ये पहिली शॉर्ट नोट्स तुम्हाला ई आर पी म्हणजेच एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग आहे यामध्ये तुम्ही खूप सारं एक्सप्लेनेशन करू शकता दुसरी होती की रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर तिसरी होती की सी ए एस सेकंड म्हणजे त्याला कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड म्हटलं तरी चालेल ऑडिटिंग स्टँडर्ड आहे इथे त्याच्यानंतर जी एस टी ऑडिट कदाचित तुम्हाला जी एस टी ऑडिटवरती यावेस ब्रॉड क्वेश्चन पण विचारण्याची शक्यता आहे सो या पद्धतीने आपण बघितलेला आहे की चारशे एकवीस चारशे बावीस ए आणि चारशे सत्तावीस याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितलेला आहे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण याच्या व्यतिरिक्त जे काही स्पेशलायझेशन ग्रुप आहे त्यांची सगळ्यांची एक व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर त्वरित लाईक करा तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला यूट्यूब चॅनलमार्फत तसेच टेलिग्राम चॅनलमार्फत दिले जातील म्हणून टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद